नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर आहे ना लक्षात म्हणजे मी सुशील कुलकर्णी अनलायझर चॅनल कसं आहे आठवण करून द्यावी लागते बऱ्याच वेळा आपण विस्मृतीत जाण्याची शक्यता असल्यावर आपण असल्याची जाणीव करून द्यावी लागते विसरलं नाही पाहिजे लक्षात राहिलं पाहिजे यासाठी वारंवार सांगावं लागतं आणखी एक असाच माणूस आहे जो विसरत विसरू देत नाही आणि सतत नव्या नव्या गोष्टी समोर आणत राहतो आपण ते मारुती कांबळेचं काय झालं असा विषय आपण त्यासाठीच घेतो ना नेहमी की विसरलं नाही पाहिजे आता अनिल परब यांच्या विषयामध्ये असच त्यांचं सगळी प्रकरणं विस्मृतीत न जाऊ देण्याचं जा काम जे व्यक्ती करतायत ते म्हणजे किरीट सोमय्या किरीट सोमय्यांना अनिल परबांच्या एकेका अपहाराची डॉक्युमेंट्स मिळू लागलेली आहेत आणि ती बाहेर आहेत आता यातून होतंय आहे काय तर रोज एक नवा विषय समोर येतो आहे म्हणजे पहिल्यांदा किरीट सोमय्यांनी आरोप केला की अनिल परबांनी सत्तेत म्हणजे आघाडीची सत्ता नसताना म्हणजे भाजप शिवसेनेची सत्ता असतानाच्या काळामध्ये एक जमीन विकत घेतली त्याच्यावरती रिसॉर्ट बांधलं आणि ते परत विकलं हा काही देणे कोटीच्या कोटी उड्डाणे मोठ्या माणसांची असतात आपण त्या पडायचं नसतं एवढा एक आरोप करून टाकला त्यावरती चौकशी सुरू झाली दोन चार वेळेला ते रत्नागिरीत जाऊन आले चौकशी करावी अशी मागणी केली त्यातले डॉक्युमेंट्स काढले सगळ्यात मोठा प्रश्न होता की रिसॉर्टची जागा विकत घेतल्यापासून अर्ज करेपर्यंत सात दिवसाच्या आत ती माडी बांधली ते मोठा रिसॉर्ट बांधला ती भाऊंनी एक गोष्ट सांगितली बघा तुम्हाला गाढवाचं लग्न नाटकातली इंदोरीकरांचं इंदोलीकरांचं एक नाटक आहे गाढवाचं लग्न त्याच्यामध्ये एका रात्री सात ताळ्याची माडी जो बांधील तोच त्या राजकन्येशी लग्न करील अशा स्वरूपाचा पण ठेवलेला होता आणि तो तो एक गाढव कुंभार सावळा आवळा कुंभार तो हे पण पूर्ण करतो तसा सावळा आवळा कुंभार जो आहे तो इथेही असा निर्माण झाला की काय असा प्रश्न पडावा अशी ती शक्यता आहे हे सगळं वगनाट्यच आहे किंवा हो, दुसरं काय आहे वगनाट्यच तमाशा महाराष्ट्राच्या राजकारणाचा उत्तम तमाशा बघायला मिळतो आहे सोमय यांनी जे डॉक्युमेंट समोर आणलेले आहेत ना ते फू खूप महत्वाचे आहेत आणि गंभीर आहेत काय साधारणतः आमच्याकडे अशी सवय असते की आम्ही जेव्हा रजिस्ट्री करायला जातो म्हणजे मराठीत दस्त नोंदणी करायला जातो तेव्हा दस्त नोंदणी करताना एखादी प्रॉपर्टी एखादा घेणार असेल तर त्या मिळकतीचं पूर्ण वर्णन असतं पूर्वेला हे पश्चिमेला ते दक्षिणेला हे म्हणजे हेच सीमा सांगितली जाते त्यानंतर तिचा गट नंबर असतो त्यानंतर ते कुठल्या ह्याच्यात आहे गाव कोणतं आहे या सगळ्याच्या नोंदी असतात आणि मग ती किती रुपयाला घेतलेली आहे तिचं पेमेंट कसं दिलंय कॅशमध्ये दिलय डीडी दिलं दिलंय चेक दिलं आहे त्याची नोंद करायची असते ज्या चेकनी पेमेंट केलं आहे त्या चेकच्या नंबर टाकला जातो धनाकर्ष असेल धनादेश असेल नंबर टाकला जातो धनाकर्ष असेल नंबर टाकला जातो कोणत्या बँकेचा याची नोंद केली जाते रक्कम काय याची नोंद केली जाते पुढे तो धनादेश वटला नाही तर ही रजिस्ट्री आपोआप रद्द होत असते ती प्रक्रिया करता येते यासाठी या सगळ्या नोंदी केलेल्या असतात पण अनिल परबानी ही प्रॉपर्टी लिहून घेताना त्यांच्या दस्तामध्ये म्हणजे रजिस्ट्रीमध्ये अजिबात चेकची नोंद केलेली नाही आहे अशी कोणतीच नोंद न करता रजिस्ट्री करून टाकलेली आहे आता आश्चर्यकारक हे आहे की असं होऊ कसं शकतं म्हणजे खरं तर रक्कम दिल्याचे पुरावे दिल्याशिवाय किंवा नोंदी केल्याशिवाय दस्त नोंदणी होत नसतो तरीही तो झालाय तुम्हाला खोटं वाटतंय मी बोलतोय ते हे आता तुम्ही चित्र बघा या फोटोमध्ये तुम्हाला ती जी जागा आहे ती डॅश डॅश अशाच अवस्थेतली दिसते आहे रिकामी आहे असंच आहे दस्त नोंदणी करताना कोणत्याही स्वरूपाची नोंद चेक आहे डी आहे काय आहे रोख आहे या स्वरूपाची केलेली नाही आहे याचा अर्थ असा आहे की दस्त नोंदणी करताना अधिकाऱ्यांच्यावरती दबाव टाकूनच ही दस्त नोंदणी झालेली आहे आता या छोट्या छोट्या लूप होल्सनी काय फरक पडतो असं आपल्याला वाटत असेल अशी शंका आपल्या मनामध्ये येऊ शकते कसं आहे जेव्हा एखादी गोष्ट माणूस चुकीची करायला जातो ना तेव्हा त्यात तो अधिकाधिक चुका लूप होल्स ठेवत असतो घाईत गडबडीत ते करून घ्यायचं असतं त्याला पुढे रेटायचं असतं आणि त्यासाठी मग पटापटा कागदपत्रांची पूर्तता केली जाते आता या दस्तनोंदणीचा किरीट सोमय्या देत असलेला डॉक्युमेंट खरा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न असा पडतो की दस्त नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी याची नोंदणी केलीच कशी त्यामुळं हा डॉक्युमेंट खरा आहे की खोटा आहे इथपासून तपासणं ते झाली कशी इथपर्यंतची तपासणी करणं आवश्यक आहे जरा पुढे जाऊया किरीट सोमय्या आणखी काही डॉक्युमेंट याच्या पुष्टी अर्थ देत आहेत झालंय असं की ते घेतलं घेतल्यामध्ये सात दिवसात बांधलं आणि पुढच्या वर्षी विकलं अशी स्थिती आहे मग या काळामध्ये ज्या काही परवानग्या आकर्षक करण्याच्या कारण ती जमीन तर कृषक होती आकृषक करण्याच्या परवानग्या बांधकामाच्या परवानग्या ज्या काही घेण्यात आलेल्या आहेत त्या कोण घेतल्या त्या मूळ मालकाच्या याच्यावर घेतलेल्या आहेत का तर साठे नावाचे ज्यांनी ही जमीन यांना विकलेली आहे आपल्या अनिल परबांना त्यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं जी किरीट सोमय्याना दिली ती फार रंजक आहेत ते म्हणतात की ही जागा मी विकली तेव्हा कृषक होती ना मी कोणत्या अकृषक परवान्यासाठी अर्ज केलाय ना कोणत्या बांधकाम परवान्यासाठीचा सा अर्ज केलाय माझी सही अशा कोणत्याही कागदपत्रावरती नाही इनफॅक्ट मी ती जागा विकल्यानंतर त्या ठिकाणी परत गेलेलोही नाही एकदा योग आला म्हणून जेव्हा बघितलं तेव्हा तो परवाना मिळालाय अशी माहिती मला कळाली होती म्हणजे हे सगळं अजब आहे ना त्यांचं किरीट सोमय्या यांना दिलेलं पत्र सुद्धा तुम्ही आता स्क्रीनवर बघत आहात या पत्रात साठे नावाच्या व्यक्तीनी आपण असा कोणताही अर्ज केल्याचं म्हटलेलं नाही आहे आता अशी कोणतीही अर्ज केलेला नसताना आकृषक इमारत असताना अचानक तिचं बांधकाम करून ती बांधकाम परवाना आहे असं दाखवून ते पत्र म्हणजे ते पत्र तुम्हाला आठवत असेल मागच्या व्हिडिओत आपण दाखवलंय आता आपण ते पुन्हा परत बघूया त्या पत्रात सातच दिवसामध्ये बांधकाम पूर्ण झालं आहे असा दावा करत त्याला टॅक्स लावण्याची मागणी केली होती म्हणजे याचा अर्थ असा आहे की मागच्या माणसाच्या म्हणजे मागच्या मालकाच्या नावावरती हे सगळे परवाने घेण्यात आले आणि ते परवाने घेताना त्या मालकाची सही घेतलेली नाही ती सही केलेली आहे याचा अर्थ आहे की ही फोर्जरी आहे ही फसवणूक आहे आणि अशा अर्थाची फसवणूक अनिल परब यांच्यासारखा जबाबदार व्यक्ती करत असेल तर त्याची चौकशी नक्कीच व्हायला हवी जर अनिल परब हा सगळाच व्यवहार प्रामाणिकपणाचा आणि चांगला आहे असं म्हणत असतील तर अशा स्वरूपाच्या व्यवहारामध्ये सरकारची फसवणूक करून मालकाची फसवणूक करून किंवा नोंदी न करता घाईघाईत रजिस्ट्री करून अनिल परबांना काय साध्य करायचं आहे काही प्रश्न आपल्या मनामध्येही सहज येऊन जातात असंच घाईत कृत्य केलं की गडबड होत असते म्हणजे ते अँटेलिया समोर स्फोटकं ठेवण्याचं प्रकरण असंच घाईत झालेलं आहे त्यानंतर ते दाबण्यासाठी म्हणून त्या बिचाऱ्या मनसुख खिरेंचा मृत्यू हे असंच घाईत झालेलं आहे घाईघाईमध्ये त्या अर्णव गोस्वामीला अटक करण्यात आली का कारण तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे हे असंच घाईचं प्रकरण त्याला जामीन मिळवून देण्यासाठीची के व्यवस्था केली याचंच घाईचं प्रकरण घाई केली की के काहीतरी घोटाळा होतो आणि माणसं अलगत त्या घाईच्या सापळ्यात अडकत जातात नाहीतरी संजय राऊतांनी सांगितलेलंच आहे आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत आम्ही म्हणजे ते शिवसैनिक बनतात आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत मग ही सर्टिफाईड गुंडगिरीच अनिल परबाने कंटिन्युअस चालू ठेवलेली आहे का हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही किरीट सोमय्या जे प्रश्न विचारतायत जे आरोप करतायत आरो हो ले ले त्या आरोपांची संपूर्ण शहानिशा होणं आवश्यक आहे आणि नाही झाली तर सरकारला हे प्रकरण दाबून टाकायचं आहे असा त्याचा अर्थ होईल जमिनीचे अनेक व्यवहार आहेत ज्याविषयी किरीट यांनी प्रश्न विचारलेले आहेत अगदी अर्णव गोस्वामीला ज्यांच्यामुळं छळल्या गेलं त्या नाईकांची जमीन सुद्धा याच लोकांनी विकत घेतलेली आहे ज्यात अनिल परब नाही आहेत कोकणातले आणखी एक नेते आहेत प्लस उद्धव ठाकरेंच्या परिवारातली काही मंडळी आहेत याच लोकांनी या सगळ्या सर्टिफाईड मंडळींनी हे सगळं घेतलेलं आहे आता या सर्टिफाईड मंडळींचा प्रॉपर्टी घेऊन ती विकण्याचा धंदा नव्याने सुरू केलेला आहे का की हा जुनाच आहे आणि या सगळ्यात अनिल परबांच्या प्रमाणं गडबडी आहेत का हे देखील तपासण्याची वेळ आली आहे जर असेल तर प्रकरण गंभीर आहे राज्याचा प्रमुखच जर जमिनीचा व्यापारी होऊ लागला तर राज्याचा इतिहास आणि भूगोल आणि वर्तमान सोबत भविष्य काय असेल हे देवालाच ठाऊ नमस्कार